नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूर्यपूजते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते। देवीचं शारदीय नवरात्र उत्सव सध्या चालू आहे। सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्यानं या नवरात्रवास शारदीय नवरात्र असं म्हणतात। उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी वेद न्यूजच्या वेद नारी मंच आयोजित वेद नवरात्रोत्सवात दर्शको हो आज आपण पाहणार आहोत सिटी सेंटर मॉलसमोरील लव्हाटे नगरमधील श्री महालक्ष्मी देवी मंदिरातील देवीच्या रूपांमधील श्री महालक्ष्मी देवी तिच्या मंदिरातील आजचा हा कार्यक्रम खास वेद न्यूजच्या दर्शकांसाठी। नवरात्र म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर उभं राहतं ते कमलासनावरचं महालक्ष्मीचं प्रियदर्शनी रूप। मन मोहून आणि मोहरून जातं। सर्व जीवांना सिद्धी बुद्धी मुक्ती देणारी हीच महालक्ष्मी कधी स्थूल तर कधी सूक्ष्म रूपात ती वावरते। जिचं नाव घेतलं की शत्रू कंपित होतात पण भक्त मात्र सुखावून आनंदी होतात। अशा या महालक्ष्मी मातेला त्रिवार वंदन करूया आणि सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला। संगीत गुरुकुलच्या आम्ही सर्व सदस्य आज इथे कार्यक्रम सादर करत आहोत। शाहीर पर्वे संगीत गुरुकुलची स्थापना 2010 साली झाली। या गुरुकुलचा उद्देश एकच होता की संगीत प्रसार, म्हणजे नवोदितांना संधी द्यायची आणि मान्यवर कलावंतांना ऐकण्याची संधी श्रोत्यांना द्यायची हाच आमचा उद्देश। उस्ताद शाहीर पर्वे जे जगविख्यात संगीतकार आहेत, म्हणजे सतारवादक आहेत, आणि त्यांचे गंडाबंद शागेत डॉक्टर उद्धव अष्टूरकर यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या मॅडम उमा निशांगा यांच्या मार्गदर्शनात या गुरुकुलाची स्थापना झाली। आम्ही सर्व त्यांच्या मार्गदर्शनातच सतारीचा रियाज करत असतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही आम्ही करतो। आमच्यापैकी प्रत्येक जण वैयक्तिक आणि समूह सतार वादन करतो। गुरुकुलतर्फे आम्ही अनेक कार्यक्रमांचे आणि सांस्कृतिक नृत्य स्पर्धा आणि कार्यशाळा यांचे आयोजन करतो आणि संगीत प्रसाराच्या कार्यात आमचं योगदान देतो। धन्यवाद। उस्ताद शाहीर पर्वे गुरुकुलच्या आम्ही सर्व शिष्या आपल्या पुढे सादर करीत आहोत स्वर मधुरा सतार वादनाचा हा कार्यक्रम। सुरुवातीला मी सगळ्यांची ओळख करून देते। माझ्या उजव्या बाजूला ज्या बसलेले आहेत मोहिनीताई कुलकर्णी, त्यांच्या शेजारी बसलेले आहेत अंजली नांदूरकर, त्यांच्या शेजारी बसलेले आहेत सुराधिका गुडबोले, आमच्या गुरुकुलच्या उपाध्यक्षा सौ उमा निशांडार मॅडम, मी स्वतः विनया फणसळकर, नमस्कार, माझ्या बाजूला बसलेले आहेत सोनल शहाणे, त्यांच्या शेजारी बसलेले आहेत सुवासंती खाडीलकर आणि त्यांच्या शेजारी बसलेले आहेत सुनीता जळगावकर। तेव्हा आम्ही आमच्या पुढे सतार वादनाची ही कला सादर करतो। Thank you.
Thank you.
Thank you.